हेअर ट्रान्सप्लांट हा टक्कलपणावरचा एक खात्रीशीर उपाय आहे. 4 महिन्यापूर्वी मला म्हणजे केस नव्हती जास्त किंवा केस विरळ होती आणि माझ्या मित्राने इकडचा पत्ता दिला मला निर्मितीचा. इकडे मी आलो, हेअर ट्रान्सफर झालं. आता मला माझ्या मित्रांसोबत फिरायला वगैरे काही वाटत नाही, बाहेर पाहुणे वगैरे मध्ये जायला काही वाटत नाही. एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे माझ्या. तुम्हाला जर हेअर ट्रान्सप्लांटचे असे सुंदर रिझल्ट हवे असतील किंवा हेअर ट्रान्सप्लांट बद्दलच्या काही शंका असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा. हेअर ट्रान्सप्लांटसह निर्मिती कॉस्मेटिक मध्ये होतात सौंदर्य वाढवण्याच्या विविध प्रकारच्या ट्रीटमेंट आणि शस्त्रक्रिया. नाक, चेहरा, स्तन आणि पोट यांच्या कॉस्मेटिक सर्जरी तसेच लेझर ट्रीटमेंट यासाठी संपर्क साधा निर्मिती कॉस्मेटिक. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप. पूर हळूहळू ओसरतोय, पण जिल्ह्यातील 9 राज्यमार्ग आणि 44 प्रमुख जिल्हा मार्ग अजूनही पाण्याखाली. आजरा तालुक्यातील पूरग्रस्तांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवू, खासदार शाहू महाराज छत्रपतींची ग्वाही. आमदार सतेज पाटील यांच्यासोबत केली पूरग्रस्त भागाची पाहणी. कोल्हापूर शहरातील पूरस्थितीबद्दल सर्वपक्षीय कृती समितीकडून महापालिका आणि प्राधिकरणाचे अधिकारी धारेवर. पूर रेषेतील बांधकामांवर कारवाई करण्याची केली मागणी. पुराची पातळी कमी झाल्यानं बालिंगा पूल वाहतुकीसाठी खुला, राष्ट्रीय महामार्ग उपविभागाची माहिती. आणि ऋतुराज पाटील फाउंडेशननं पूरग्रस्तांसाठी उपलब्ध करून दिले कोरडे खाद्यपदार्थ.